10 एप्रिलला होणार असलेल्या विदर्भातील सर्व 10 लोकसभा मतदारसंघातील प्रचार संध्याकाळी 5 वाजता संपणार असल्यानं सर्वच राजकीय पक्ष शेवटच्या टप्प्यात जोरात प्रचाराला लागलेत. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी उत्तर नागपूरमध्ये प्रचार केला. शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या प्रचाराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी. निवडणुकीत प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे प्रचार रंगीमय सुरू आहे. आपल्यासोबत नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. एकूण नक्की प्रचार झाला काय सांगाल? नाही नाही, पहिलेपासून आमच्या पदयात्रेला आणि जो काही आमचा प्रचार झाला त्याला तो चांगला प्रतिसाद मिळाला. हा रिस्पॉन्सिव्ह प्रतिसाद आहे आणि मला तर जिंकण्याचा हरण्याचा दोन्ही अनुभव आहे. आणि जे परिस्थिती दिसून राहिलेली आहे फ्रॉम बिगिनिंग, हे जिंकणाऱ्या उमेदवाराची आहे. पंजाचा या ठिकाणी विजय सुनिश्चित आहे. 100% 200% विजय हा सुनिश्चित आहे. आपल्यासोबत राज्याचे रोहयो मंत्री डॉक्टर विनोद देखील आहे. एकूण एकोणचा थोडा प्रचार झाला आहे, काय तुम्हाला वाटतं? कसा विजय शक्यता वाटते? कोणाची लाट वाटते तुम्हाला? नाही, काँग्रेसची लोकसभेची जागा ही नेहमी काँग्रेस पक्षाचीच राहिलेली आहे. विरोधी पक्षाची किंवा भारतीय जनता पक्षाची जागा कधीच नव्हती राहिली. पहिल्यांदा आरएसएस ही रणांगणात उतरलेली असल्यामुळं आणखी आमचा विजय पक्का झालेला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच रिटर्न राहणार आहे, त्याची आपण अजिबात काळजी करली गेली नाही पाहिजे. नागपूरचे लोक नेहमी धर्मनिरपेक्ष तत्वांना मतदान करत आले, यावेळेला करतील आणि काँग्रेसचा विजय निश्चित होईल. एवढ्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय पक्का आहे अशी खात्री या दोन्ही काँग्रेस नेत्यांना आहे. विविध जर्नलिस्ट आपल्या शिलसोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.